वर्षापासून सक्रिय होते नव्हते तो काय होत, पण आता राज साहेबांच्या दौऱ्याच्या तोंडावर असं काही कार्यकर्त्यांनी मनसेच्या किंवा पदाधिकारी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे याला काय म्हणायचं? त्याला काही आमच्या दृष्टीने ते महत्त्व नाही, आमच्या कार्यकर्त्याच्या मनोबलात काही फरक होणार नाही. या गोष्टी होत असतात आणि ते तेवढ्या लाईटली सांगितले, कारण ते कार्यकर्ते कामातच नव्हते, ते राहिले काय गेले. ते कार्यकर्ते कामात नव्हते हे आता मनसे पदाधिकाऱ्यांचं अपयश आहे का ते निष्क्रिय होते तसे काही ते? नाही, अपयश पदाधिकाऱ्यांचं कसं असतं, त्यांचा उपयोग करून घेता आला नाही तुम्हाला. आम्ही सगळा उपयोग करून घेण्यासाठी तर त्याला पद्धती नाही, काही पदच काम केले नाही. आणि आता नवीन व्यवस्थेत काही नव्या लोकांना संधी द्यायची ज्यावेळेस वेळ आहे त्यावेळेस त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला, त्यांचा वैयक्तिक निर्णय, त्याचा पक्षावर फार काही परिणाम होईल असं वाटतं. आणि मुळामध्ये जो विषय तुम्ही बोलताय की ते पक्ष पदाधिकाऱ्यांनी काम करून घेतलेलं आहे, त्यांना ती योग्य संधी त्या त्या वेळेला दिली गेलेली होती, परंतु त्यांच्याकडनं ते काम झालेलं नाही, त्याच्यामुळे त्या ठिकाणी फेरबदल होतो. पक्षामध्ये ज्यावेळेस काम केलं जात नाही किंवा एका पदाधिकाऱ्यांकडनं होत असेल त्यावेळेस पक्षामध्ये बदल केला जातो, ही एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसचा भाग असतो. फक्त कसं असतं की समजा कार्यकर्त्यांची पण निष्ठा तपासली जाते ना, ते किती निष्ठावंत होते हे देखील या घटनेवरनं कळत असतं. पण आता एक विषय घडला, प्रमुख आहे एक सभागृह नेता होते माजी जिल्हा प्रमुख आणि सभागृह नेता, ते माजी जिल्हा प्रमुख आणि माजी महापौरांवर जे आरोप करते गंभीर स्वरूप आहे, पट्ट्या उद्योगाची संपत्ती कमवली, विकास आराखड्यात भ्रष्टाचार करून जमिनी घेतल्या लोंढे तालुक्यामध्ये औरंगाबाद तालुक्यामध्ये, तुम्ही कसं बघता महाराष्ट्र सिंह या सगळ्या आरोप प्रत्यारोपाकडे? नाही, म्हणजे ते त्यांच्या घरातल्या भांडणे राजकारण करून लागल्यावर लोक ऐकतात, पण अंबाजीनगरच्या विकास आराखड्याचं काय झालं सगळ्यांना लक्षात होते, म्हणजे समोरचा वकील यांनी द्यायचा, आपला वकील यांनी द्यायचा, मग आग्र्यातून कुणाला भेटायचा, आग्र्यातून कुणाला इंटरव्ह्यू करायचे, सगळे प्रकार झाले. जो माझ्या जवळचा आहे मग त्याच्या जमिनी काही मोकळ्या जाते, जो माझा शत्रू आहे आणि याच्यामध्ये जर सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप करून हा जर सगळा विकास आराखडा रद्द केला तर ज्या लोकांनी पैसे घेऊन एक आरक्षण उठवायचा धंदा केला आहे, मला तसं काळजी वाटली घेत नाही, काय करताना सांगता येते कारण पैसे वापस कसे करणार. याच्यामध्ये जर मी आम्ही याच्यामध्ये जर महाराष्ट्र नवनिर्माणच्या पुढं जाऊन सांगितलं की असे जे सफर झालेले लोक आहेत ना यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे यावं, त्यांचे गाभा यावं काय काय झाले, जे लोक सफर झालेले आहेत कोट्यवधी रुपये देऊन आजही त्यांना न्याय मिळालेला नाही, अशा लोकांनी आता पुढे या येण्याची गरज. महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्यासाठी रस्ता प्रमुख आहे, एक सभागृह नेता होते माजी जिल्हा प्रमुख आणि सभागृह नेता, ते माजी जिल्हा प्रमुख आणि माजी महापौरांवर जे आरोप करते गंभीर स्वरूप आहे, पट्ट्या उद्योगाची संपत्ती कमवली, विकास आराखड्यात भ्रष्टाचार करून जमिनी घेतल्या लोंढे तालुक्यामध्ये औरंगाबाद तालुक्यामध्ये, तुम्ही कसं बघता महाराष्ट्र सिंह या सगळ्या आरोप प्रत्यारोपाकडे? नाही, म्हणजे ते त्यांच्या घरातलं भांडणे राजकारण करून लागल्यावर लोक ऐकतात, पण अंबाजीनगरच्या विकास आराखड्याचं काय झालं सगळ्यांना लक्षात होतं, म्हणजे समोरचा वकील यांनी द्यायचा, आपला वकील यांनी द्यायचा, मग आग्र्यातून कुणाला भेटायचा, आग्र्यातून कुणाला इंटरव्ह्यू करायचे, सगळे प्रकार झाले. जो माझ्या जवळचा आहे मग त्याच्या जमिनी काही मोकळ्या जाते, जो माझा शत्रू आहे आणि याच्यामध्ये जर सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप करून हा जर सगळा विकास आराखडा रद्द केला तर ज्या लोकांनी पैसे घेऊन एक आरक्षण उठवायचा धंदा केला आहे, मला तसं काळजी वाटली घेत नाही, काय करताना सांगता येते कारण पैसे वापस कसे करणार. याच्यामध्ये जर मी आम्ही याच्यामध्ये जर महाराष्ट्र नवनिर्माणच्या पुढं जाऊन सांगितलं की असे जे सफर झालेले लोक आहेत ना यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे यावं, त्यांचे गाभा यावं काय काय, जे लोक